नमस्कार, मी विजया बाबर म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील तुम्हा सगळ्यांची लाडकी बयो अल्ट्रा मराठी बसच्या इट्स माय बॅग या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या बॅगमध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या बॅगमध्ये मी खरं सांगू, माझी बॅग सगळे म्हणतात की दगडं भरून आणतेस का तू बॅगेत, असं मला सगळे म्हणतात. कारण माझ्या बॅगेत सगळं असतं, म्हणजे इनकेस मला आता ठरलं की आपल्याला कुठे जायचं आहे तर त्याचं सामान माझ्याकडे आहे, आता ठरलं आपल्याला घरी जायचं आहे मला त्याचं सामान माझ्याकडे आहे, असं सगळं रेडी सामान असतं माझ्याकडे. सो या बघूया. त्याआधी मी तुम्हाला माझी छोटीशी लंच बॅग दाखवते की मी आत्ताच न्यू घेतली. लंच बॅग म्हणजे मी जेवण तरी मी डबा आहे त्यामुळे डबा लावला आहे तो आणते, पण ह्याच्यात मी काकडी किंवा फ्रूट्स किंवा लेज असं सगळं आणते. आणि आज मी भाजी बनवली होती ती आणली होती मी आज. सो यात तरी माझ ॲपल आणि काकडी आणि जवसाची चटणी आहे आणि सेफ साईडसाठी केचप, म्हणजे काही असेल आमच्याकडे काहीतरी आलं खायला आणि केचप नसेल तर माझ्याकडे केचप आहे. सो येस, आता मी तुम्हाला माझ्या बॅगेत काय काय आहे ते दाखवते. सगळ्यात आधी तर ही बॅग पुमाची माझ्या ताईनी मला गिफ्ट केली आहे आणि मी मोस्टली तरी बॅकपॅकच वापरते. अशा बॅग्स वगैरे मी कधीतरी वापरते कुठे जायचं असेल बाहेर तर, पण मोस्टली तरी हीच असते कारण ह्याच्यात सगळं टाकतात आणि लावली की निघाले असं आलं. सो पहिले तर माझी वॉटर बॉटल ही सगळीकडे असते, सगळे मी कुठेही दिसले तुम्हाला विदाऊट सीन तर ही बॉटल माझ्यासोबत असते सोबत नेहमी. हे सॅनिटायझर आहे माझं छोटं छोटं छोटंसं. फर्स्ट कप्प्यामध्ये आपण जाऊया. ह्याच्यात खूप सामान आहे. एक तर छोटंसं पाऊच आहे मी सांभाळून ठेवलं होतं आहे कुठलं तरी ह्याचं होतं. सो त्यात मला सापडेल एक क्लिप, रबर बँड, अजून एक रबर बँड, एक सॅरेडॉन इन केस आणि डोलोची एक गोळी आणि ग्लुकोविटा बोर्ड्स, म्हणजे ते आम्हाला आमच्या एका डी ओ पी दादाने दिलं होतं. सो हे ते पाहू. आणि यात माझ्या घराची किल्ली पण असते, ती आत्ता मी खालीच तिथे ठेवून दिली आहे. सो नेक्स्ट आहे माझं टूथब्रश, कोम, टूथपेस्ट. सो ह्या गोष्टी, ह्या कप्प्यात ज्या गोष्टी आहेत ना त्या ह्यात असतातच असतात, म्हणजे त्या इकडे तिकडे जात नाही, ते वापरलं गेलं की परत तिथेच असतं. सो नेक्स्ट आहे मिंट्स होते ते आता संपलेत, अजून एक कोम, माझे एअरपॉड्स आहेत ज्याचं केस खूप असं क्यूट आहे, तर चार्जिंग नाही, त्याला चार्ज करायचं आहे. सो मी जेव्हा सेटवर येते तेव्हा मी मोस्टली तरी गाणं ऐकत येत असते, हनुमान चालीसा किंवा दुर्गे दुर्गडबारी, हे मी मोस्टली माझं रुटीन ठरलेलं आहे. सो हे दोन गाणी तरी मी ऐकतेच ऐकते. आणि अजून एक मिंटचं पॅकेट सापडलं आहे. आणि काय, हे एक छान असं अँकलेट आहे ज्याच्यावरती ना इविल आय आहे, हे मला आनंद भुर्चंडी, म्हणजे तुम्ही ओळखत असाल माझ्या आधीच्या सिरियलमध्ये आनंद जो होता, सो त्यांनी आणि त्याच्या वाईफने मला गिफ्ट केलेलं आहे की नजर नको लागायला, नेत्रा वहिनी आणि आनंद दादाने दिलेलं मला आहे. आणि रँडम गोष्टी, हां हे ओजसने मला ह्याच्यात चॉकलेट्स दिवाळीला आणि हे अत्तर आहे ते दिलेलं ते आहे. आणि एक हां फॅनचा चार्जर, हा माझा लाडका फॅन आहे जे खूप कमाल असा वारा येतो याचा आणि लागतो कारण खूप गरमी आहे आणि मला प्रचंड घाम येतो, त्यामुळे मी हा फॅन घेतला, मला दादाने गिफ्ट केला आहे, त्याचा चार्जर आहे. सो पहिला मोकळा झाला आहे आपला कप्पा, ते मी ठेवून देते इथे. सो ह्या कप्प्यात आपण जाऊया. ह्या कप्प्यातही खूप सामान, म्हणजे तुम्हाला मी सांगते ना ॲब्सुल्यूट सगळे मला हेच नेहमी म्हणतात की तू दगडाच आहेत सा म्हणजे बॅगेत, दुसरं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं नावच नाही आहे माझ्या बॅगेला. सो पहिले तर माझे मेकअप रिमूव्हिंग पॅड्स आहेत, मेकअप रिमूव्हर, त्यानंतर माझं एक मिस्ट आहे ते आहे फेस वॉश, त्यानंतर हे मेकअप ब्रश क्लीनर, अजून एक डिओ आणि ही एक वॅक्स स्टिक आहे, हेअर वॅक्स स्टिक. सो हे सगळं आहे आणि एक अजून एक छोटंसं पाऊच आहे, ह्यात मी मोस्टली तरी ज्वेलरी वगैरे काहीतरी असं सो रँडम वस्तू ठेवलेल्या आहेत. तर त्यातही अजून खण आहेत, त्यात ही एक हँडक्रीम आहे माझ्याकडे, एक अजून सॅनिटायझर, अजून एक आहे
एक शॅम्पू ठेवला आहे रँडम की असंच कुठेतरी गेलं आहे आणि आम्हाला शॅम्पू हवा असेल तर. माझं प्रायमर हे मास्क, मी मोस्टली रोज मास्क लावते कारण धूळ, जेव्हापासून ते कोरोना वगैरे आपलं झालं सगळं तेव्हापासून ती सवय लागली आहे मला मास्कची, त्यामुळे मी मास्क वापरते घरी जाताना येताना कारण की धूळ असते खूप. आणि हां, हे एक अल्सर, आता खूप शूट आणि हे होतं त्यामुळे हीट वाढते बॉडीत, त्यामुळे हे अल्सरचं एक औषध आहे मला जे सृष्टीने दिलेलं आहे. सृष्टी जे माझ्या आजी आधीच्या सिरियलमध्ये होती ती डेंटिस्ट आहे, तर तिने मला हे औषध दिलेलं असं नाही रँडम, ती डॉक्टर आहे, तिने मला रेकमेंड केलं आहे की अल्सर झालं की हे लावत जा कारण की मला खूप अल्सर होतात. सो या, हा कप्पाही रिकामा झालेला आहे. हे मी सगळं पसारा ठेवते इथे. नेक्स्ट मोठावाला, सो यात माझा स्कार्फ असतो, माझं हे वॉलेट आहे ते असतं, ही माझ्याकडे एक एमर्जन्सी बॅग मी केली आहे ज्यात एक फोटोज आहेत आणि सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे सगळ्या एमर्जन्सीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर ही माझी डायरी आहे जी आता ऑलमोस्ट फाटत आली आहे, पण मी तरी यात पेजेस खूप असल्यामुळे सो याच्यात डेट्स लिहिते मी माझ्या. त्यानंतर हे मोठं पाऊच, सो ह्यातही खूप गोष्टी आहेत, म्हणजे यात ऑलमोस्ट हे माझ्यासोबत असलं ना की मला काही टेन्शन नाही, म्हणजे माझं मॉइश्चरायझर सनस्क्रीन सगळं यात आहे. स्क्रंची हे माझं हेअरचं, लिप बाम, सिरम, अजून हेअर, अजून एक मिस्ट. सो म्हणजे ही बॅग नसली पण हे पाऊच कुठेही गेलं तरी असतं. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, हेअर सिरम, एक लिपस्टिक रँडम, खूप साऱ्या पिन्स, असंच मी ठेवलेत की इन केस, रोल ऑन आणि एक छोटासा आरसा. हो एवढंच, एक काजळचं शार्पनर वगैरे असं रँडम गोष्टी आहेत. ह्यातही एक ब्रश आहे, बरं माझ्याकडे तीन ब्रश, तुम्हाला सांगितलंच ना, तो हा एक आहे तो आहेच, त्याच्यासोबत हा एक टूथब्रश आहे आणि ह्या पाऊचमध्येही एक टूथब्रश, सो दॅट कुठे गेलं तर असं हे नको व्हायला काय. हां, आणि एक नेल ग्लू, कधी मी स्टिकॉन लावते तर त्याला नेल ग्लू असतो तो आहे. सो हे पाऊच माझ्यासोबत नेहमी असतंच. त्यानंतर आय गेस डन एवढंच आहे. यावाल्या कोपऱ्यात हे आत्ताच ठेवलं आहे, एक अजून एक सॅनिटायझर, रबर बँड आणि हेअर क्लिप, डन. सो खूप खजारा आहे, खूप खूप गोष्टी आहेत. अशा प्रकारे माझी बॅग अख्खी रिकामी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता दगड नाही आहेत माझ्या बॅगेत, सो मी सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला माझ्या बॅगेत काय होतं आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय हेल्पफुल वाटतं सांगा माझ्या बॅगेतलं. तुम्हाला लक्षात येईल की हां, विजयाने हे बॅगेत ठेवलं तर आपणही ठेवू शकतो इमर्जन्सीसाठी. सो कसा वाटला हा सेगमेंट मला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमची मालिका बघत राहा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.